पिंपरी चिंचोर शहर के निगड़ी परिसर में एक आगजनी की घटना में पूरा घर और घर के भीतर का सारा सामान जलकर खाक हो गया। आगजनी की घटना में सब कुछ जलकर खाक होने से परिवार पर भूखमरी की नौबत आन पड़ी है। ऐसे में समाज में आज भी इंसानियत जिंदा है, इसका उदाहरण देखने मिला। निगड़ी परिसर में स्थित राहुल नगर में बिठा बाई भीमराव घनवे, बेटी ज्योति घनवे और अन्य दो बच्चों समेत रहते थे, लेकिन आग लगने से पूरा घर जल गया, जिसके बाद अस्थि विसर्जन करने परिवार बाहर गया था, तभी घर जलकर राख हो गया। शहर के सामाजिक क्षेत्र में कार्यरत सोमनाथ शेलके ने परिवार को जरूरतमंद चीजें देकर उन्हें संवारने का प्रयास किया। राशन, कपड़े और कुछ पैसे देकर परिवार की आर्थिक रूप से सहायता की गई। सोमनाथ शेलके ने बताया कि जरूरतमंद की सहायता करना ये हमारा धर्म है, हमसे जितना हो सका हमने परिवार की सहायता की, साथ ही समाज के लोगों से मदद के लिए आह्वान किया। मी सोमनाथ तुकाराम शेळके, पुणे जिल्हा बारावलीतेदार महासंघ जिल्हाध्यक्ष। आज काल आमच्या ऑफिसमध्ये सकाळ पेपरच्या माध्यमातून एक बातमी माझ्या निदर्शनात आली की आंबेडकर वसाहत निगडी येथील आंबेडकर वसाहतीमध्ये विठाबाई धनवे हे कुटुंब तिथं आपल्या परिवारासहित तिथं स्थायिक राहत होतं। तर काल त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घराला एक शॉक सर्किटमुळं आग लागली आणि त्या आगीमध्ये त्यांच्या घरातील सर्व सामान, समाज उपयोगी वस्तू, ग्रह उपयोगी वस्तू सर्व जळून खाक झाल्या। त्यांच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाकीची परिस्थिती, त्यांच्या घरातील त्यांची ती मुलगी, त्यांचा एक मुलगा, हे सर्वजण हातावरचं पोट, हे स्वतः त्याच्या ताई होत्या त्या YCM रुग्णालयामध्ये परिचारिकेचं काम करतात। ज्यावेळी आम्हाला ती गोष्ट कळली त्यावेळी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज रोजी सकाळी त्यांच्या घरी गेलो। तिथं गेल्यानंतर पाहिलं की बा त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत विखुरलेली आणि एकदम हालाकीची। अक्षरशः तुम्हाला सांगतो की त्यांच्या घरामध्ये खूप म्हणजे खूप असं कुठलीच गोष्ट अशी हे नव्हती त्यांच्याकडं। आम्ही गेल्यानंतर पाहिलं, मग त्यांना आम्ही काय केलं, आमच्या माझे काही सहकारी मित्र होते, मी होतो, आम्ही मिळून त्यांना घरातील सर्व ज्या काही वस्तू असतात, भांडे कुंडे आणि त्यांना जे काही लागणारं, जे काही दैनंदिनीमध्ये लागणाऱ्या ज्या काही वस्तू, त्या वस्तू आम्ही त्यांना तिथं त्या दिल्या आणि त्यांना काही आर्थिक, आमच्या पद्धतीने माझ्या पद्धतीने आर्थिक जी काही मदत होती ती मी त्यांना केली। आपण या समाजामध्ये राहतो, आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो असा मनाशी एक हेतू उद्देश ठेवून आज आम्ही तिथं त्यांना एक त्या कुटुंबांना एक मदत केली। आमची संघटना महाराष्ट्र राज्यामध्ये समाजामध्ये जे काय असे गोरगरीब भटके विमुक्त समाज आहे या समाजासाठी ही संघटना महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असते आणि त्या संघटनेचा मी पुणे जिल्ह्याचे एक जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असतो। याच्या माध्यमातून मी मला कुठंतरी वाटलं की आपण कुठंतरी या कुटुंबाला मदत करायला पाहिजे हा हेतू उद्देश ठेवून आज मी त्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना मी मदत केलेली आहे आणि अशीच मदत मी कायम पुढंसुद्धा करत राहणार, एवढंच आज या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे।